लोकांशी अधिक व्यापक पद्धतीने जनसंपर्क व्हावा आणि लोकप्रतिनिधी तसंच लोकांमध्ये थेट संवाद असावा या उद्देशाने पुण्यातील हांडेवाडी परिसरात भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी संजय अण्णा सातव यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले. हडसरचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं. सातव यांनी अप्रत्यक्षपणे आगामी मनपा निवडणुकीचं रणशिंग या माध्यमातून फुंकल्याचं सांगितलं जात आहे. गेली 20 ते 25 वर्ष या भागात पंचायत पक्षाचं काय हा या भागात सगळ्यात मोठी समस्या आहे रेल्वे. पण ते योगेशांना यांच्या मार्फत आंगांच्या मार्फत दोन्ही आंगपास तयार झाले आणि पर्याय रोड तयार झाले या भागात. त्यांच्यामुळं ह्या भागाचा विकास थांबणार नाही. इथून पुढं त्यांच्या मार्गदर्शनाखा भारतीय जनता पार्टी जे कार्यमाला सोपवेल त्याच्या माध्यमातून सगळं हे काम चालू राहील. आज इतका मोठा पाऊस असताना शेकडो कार्यकर्ते इथं माझ्या प्रेमापुढे हजर राहिले. त्या सर्वांना आमचे पुणे शहराचे आरक्षण विधानसभा प्रभागाचे सर्व कार्यकर्ते आज बहुसंख्येने उपस्थित आहे. सगळ्यांचं मान धन्यवाद आभार मानतो. विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा सातव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. पाऊस असतानासुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यालयाचं उद्घाटन होते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला की या कार्यालयातनं जनतेची सेवा होईल का नाही, स्वतःच्या घरातनंच जिथे असेल तिथे जनतेची सेवा अनेक वर्ष संजय अण्णा सातव करत होते. परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार आहे की ज्या पद्धतीनं नगरसेवक लोकप्रतिनिधी स्वतःच्या कार्याचं अहवाल काढतात त्याच पद्धतीनं जनसंपर्क कार्यालय असलं पाहिजे आणि त्या कार्यालयाची निश्चित वेळ ठरवून जनतेची संपर्काची वेळ आपण कायम करावी या भूमिकेतनं आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. खरं तर संजय अण्णा सातवांनी गेली अनेक वर्ष वेगळ्यावेगळ्या माध्यमातनं मंडळाच्या माध्यमातनं ट्रस्टच्या माध्यमातनं सातव परिवाराच्या माध्यमातनं या भागातल्या जनतेची सेवा केलेली आहे. मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं या भागातले अनेक प्रश्न त्यांनी माझ्याकडे आणले. मग या ठिकाणची लाईटच्या पॉवरची अपुरी व्यवस्था असेल, पाण्याची अपुरी व्यवस्था असेल, सय्यदनगर आणि रविपारचे इथलं अंडरपासचा विषय असेल, या सगळ्या विषयामध्ये संजय अण्णा सातवांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की पुढचे अनेक वर्ष अशाच पद्धतीनं या भागामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातनं जनतेची सेवा निश्चित होईल. जनतेचे सगळे प्रश्न, स्वतःच्या आयुष्यातले वैयक्तिक प्रश्न, सार्वजनिक जीवनातले प्रश्न ते या कार्यालयातनं सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून ते निश्चित करतील.